11 महिन्याच्या चिमुकलीला तब्बल 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन दिल्यानंतरही मृत्यू झाला आहे। वेदिका शिंदे असे या चिमुरडीचा नाव असून तिला हिला स्पायनल मेस्क्युलर अट्रॉफी टाइप 1 हा दुर्मिळ आजार झाला होता। वेदिका भोसरी येथील असून तिच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमा करून तिला इंजेक्शन देण्यात आले होते। वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे हे औषध अमेरिकेतून आले होते। मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये 3 महिन्यात क्राउड फंडिंगच्या माध्यमातून जमा करण्यात आलं होतं। 15 जूनला वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अखेर त्याच्यावर सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही 11 महिन्याच्या चिमुकलीला आज जगाचा निरोप घ्यावा लागलाय। त्यामुळे या घटनेची पुणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे।